सर्व ज्ञानी मुक्त पुरुष याच परमात्म स्वरूपाला म्हणजे अव्यय पदाला प्राप्त होतात। निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्ति मूढ़ा पदम अव्ययंतत। किं बहुना अव्यय शब्दाचा अर्थ होतो त्याचा खर्च होत नाही। व्यय शब्दाचा अर्थ काय होतो? खर्च। ज्याचा खर्च होत नाही, ज्याचा नाश होत नाही, तोच अव्यय आहे। व्याकरणशास्त्रामध्ये देखील अव्यय आलेली आहेत। त्या अव्ययाचं चिंतन करत असताना असं चिंतन आहे की जे तीनही लिंगांमध्ये समान आहे, समानम त्रिषु लिंगेषु सर्वासुच विभक्तिषु, सर्व विभक्तीमध्ये देखील जे समान आहे, विभक्ती कोणतीही असू देत, लिंग कोणतंही असू देत, क्रियापद कोणतंही असू देत, परंतु ज्याच्या स्वरूपामध्ये कधीही बदल होत नाही, परिणाम होत नाही, त्याला अव्यय असं म्हणतात। विकारी नाही याचा अर्थ बदल होत नाही, परिवर्तन होत नाही। आणि जगाचा जर आपण विचार केला तर जग हे नित्य परिवर्तनशील आहे। नित्य परिवर्तनशील हे जगाचं लक्षण आहे आणि नित्य अपरिवर्तनशील हे परमात्म स्वरूपाचं लक्षण आहे। म्हणूनच या जगताला संसार असं म्हटलेलं आहे। संसारती इति संसार हा जो सारखा बदलत राहतो, म्हणून संसार वृक्षाचं वर्णन करत असताना या संसाराला भगवंताने अश्वत्थ असं म्हटलेलं आहे। गीतेचा 15वा अध्याय जर आपण पाहिला तर अश्वत्थमेनम सुविरूढ मूल असं म्हटलेलं आहे। व्यवहारामध्ये अश्वत्थ शब्दाचा अर्थ पिंपळ होतो, पण भगवंताला या ठिकाणी तो पिंपळ सांगायचा नाही आहे। तर भगवंताला संसाराची जी नित्य परिवर्तनशीलता आहे तीच या अश्वत्थ शब्दाने व्यक्त करायची आहे। न शश्वत तिष्ठती इति अश्वत्थ, हा जो एक सारखा राहत नाही त्याला अश्वत्थ म्हणतात। किंवा माऊली म्हणतात श्वहा बोलीजे उखा, श्वहा म्हणजे उद्या, आणि उद्या म्हणेपर्यंत देखील जो स्थिर राहत नाही त्याला म्हणायचं अश्वत्थ। नित्य संसरण, नित्य परिवर्तन त्यामध्ये होत राहतं। फक्त गंमत अशी आहे, हे परिवर्तन होत असताना त्यामध्ये सातत्य असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की तो नित्य आहे, परंतु तो नित्य नाही। गंमत अशी आहे, आपल्या शरीरातही प्रतिक्षणाला अनेक पेशी जन्माला येतात, मरतात, पण सातत्य असल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही, एवढंच आहे। मग असा जो अपरिवर्तनशील आहे, ज्याचा कोणत्याही प्रकाराने विनाश होत नाही, आपण 8 प्रकार पाहिले। शंकरानंद नावाच्या टीकाकारांनी गीतेच्या अविनाशित तद्विधी या श्लोकावरती हे 8 नाशाचे प्रकार सांगितलेले आहेत। तर यापैकी कोणताही नाश ज्याच्या ठिकाणी संभवत नाही तोच अविनाश आहे, आणि असा हा परमात्मा अविनाशी असल्यामुळे जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात आनंद घना अविनाशा। आपण जर अविनाश व्हावं असं वाटत असेल तर आपणही त्या अविनाश स्वरूपाचीच उपासना केली पाहिजे। अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे, हे देखील तुकोबारायांनी सांगितलेलं आहे। म्हणून या अविनाश पदाचं चिंतन करून, नामाचं चिंतन करून आम्ही देखील अविनाशी पदाला प्राप्त व्हावं ही प्रार्थना करून हे प्रवचन सत्र या ठिकाणी मी थांबवतो। पुढील विचार हा पुढच्या प्रवचनामध्ये होईल। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादायो पूर्णमेवावशिष्यते। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः।